आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा टॅक्सी भाडेवाढीचं संकट उभं ठाकले. टॅक्सीच्या दरात 1 रुपयानं वाढ करण्याची मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियन या मुख्य टॅक्सी संघटनेनं केली आहे. पहिल्या मीटरसाठी 19 रुपयांऐवजी 20 रुपये आकारण्याची टॅक्सी संघटनेची मागणी आहे, तर पुढच्या प्रत्येक मीटरसाठी 12.5 ऐवजी 13.5 रुपये संघटनेला हवेत. गेल्या वर्षी राज्य सरकारनं हकीम समितीचा रिपोर्ट स्वीकारला, त्यात दरवर्षी मे महिन्यात दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. गेल्या वर्षभरात महागाई वाढल्यानं टॅक्सीच्या किमतीत वाढ झाल्यानं या दरवाढीची मागणी रास्त असल्याचा दावा संघटनेनं केलाय. 19 रुपये सध्याला आहे ते 20 रुपये होईल, आणि 12-35 आहे किलोमीटर ते 13-35 होणार. सरकारला निवेदन दिलेलं आहे, आणि मला वाटतं ह्या महिन्याच्या अखेरीत परत मला वाटतं ते काही मीटिंग वगैरे बोलवणार MMRTAची. त्याच्यामध्ये काय करता बोलवा. 24 तास एक पाऊल पुढे.